आमचा या ठिकाणी श्री साईबाबा सेवा ट्रस्टच्या वतीने सन्मान होतो आहे. साईबाबा सेवा ट्रस्टचे खजिनदार बाळूजी पिसे हे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतायत. मी मुझफ्फरजी हुसेन साहेबांना विनंती करतोय की त्यांनी कृपया दोन शब्द बोलावे. श्री साईबाबा सेवा ट्रस्ट तर्फे आयोजित आजचा हा सांस्कृतिक आणि या पूजेचा भव्य सोहळा आणि भंडारा या संस्थेचे आणि या कॉम्प्लेक्सची या परिसरातले सर्व रहिवासी आपल्या सर्वांना आत्ताच पार पडलेली दशहरीची खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर एवढा भव्य भंडारा मला वाटत नाही पूर्ण मीरा भयंदरमध्ये मी कुठेतरी बघितलं. साईबाबाचा आशीर्वाद झाला लाभेल तो व्यक्ती, तो परिवार, तो शहर, तो समाज, तो देश, त्याचे वायरे नारे होत जातात. पण साईबाबा हे कोणतेही एका धर्माचे नव्हते, साईबाबा हे सगळ्यांचे होते. ते पीर होते, साईबाबा होते आणि जागृत देवस्थान आमच्यामध्ये त्याला जागरूक पीर म्हणतात. देवस्थान काय फरक नाहीये, फक्त भाषेचा फरक असतो. पण ते जागरूक देवस्थान आहे आणि साईबाबांचा आशीर्वाद ज्याला ज्याला लाभलाय, मला तो नक्की लाभलाय. ज्या ज्या वेळी ज्या ज्या वेळी बाबांच्या दर्शनासाठी मी शिर्डीला गेलो त्या त्या वेळी मला यशची प्राप्ती झाली. आता सुद्धा लोकसभेची निवडणुकाच्या काळामध्येही मी जाऊन आलो आणि तुरंत मी त्या एक महिन्याच्या नंतर मी कार्याध्यक्ष महाराष्ट्राचा. बाबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा आणि मिळतोय आणि असाच सगळा आपला परिवार, समाज हा सुख त्यांच्या दुःख दूर व्हावे, सगळे सुखमय आणि आनंदी सगळे ते राहावे ही शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या प्रचाराच्या रणधुमाईत आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. मी पुनश्च एकदा श्री साईबाबा सेवा ट्रस्टच्या वतीने आपले मनापासून स्वागत करतोय आणि ज्याप्रमाणे आपण बोललात की खरोखरच साईंचा आशीर्वाद हा माझ्यासाठी खूप महत्वाचा असतो, तर नक्कीच साईंचा आशीर्वाद येणाऱ्या 24 तारखेला एक नवी कलाटणी देईल ही आम्हाला आशा आहे.